कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणखी एक राजकीय भूकंप होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। हा भूकंप शिवसेना नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होणार असल्याची चर्चा रंगती आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील हे सध्या पक्षावरती नाराज असून ते बंडाच्या पवित्र्यात असल्याचं सांगितलं जात आहे। ए वाय पाटील यांच्यावर सध्या राष्ट्रवादीच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी आहे, मात्र पक्षानं ही जबाबदारी दिली असली तरी सातत्यानं राजकीय खच्चीकरण केल्याची भावना त्यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना सांगितली। कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीला मोठा हादरा बसणार असून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील हेच आता पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत। आपल्या सोबत ए वाय पाटील आहेत, त्यांच्याकडूनच नेमके या संदर्भातले कारण आहे ते जाणून घ्या। काय सांगाल, पक्ष सोडण्याच्या तयारीत आहे, मेळावा सुद्धा तुम्ही घेतलाय, काय कारण आहे? मेळावा आम्ही कालच तालुक्यातल्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र केलं आणि जिल्ह्यातली काही जी आमच्या प्रेमकंदाने म्हणले आहेत त्यांना एकत्र करून गेली 2-3 वर्ष पक्षाची माझी घुसमट होती आहे ती सविस्तरपणानं लोकांच्या समोर मी मांडण्याचा प्रयत्न केला आणि लोकांनी सांगितलं तुमची घुसमट होत असेल, तुम्हाला त्रास होत असेल राजकीय, तर तुमच्या सुईचं, लोकांच्या सुईचं, लोकांचं संरक्षण करणारं, कार्यकर्त्यांचं संरक्षण करणारा निर्णय तुम्ही घ्यावा अशा पद्धतीची भूमिका कालच्या मेळाव्यामध्ये आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी मांडण्याचा। तुम्ही घुसमटीचा जो उल्लेख करतायत नेमकी काय घुसमट आहे? ते म्हणाव त्या पद्धतीने गेली 10 वर्षे मी धडपडतोय या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व विधानसभेमध्ये जावं, राधानगरीचं जावं माझ्या रुपानं, सातत्यानं मागणी केली, दोन्ही वेळा मला थांबावं लागलं। वरिष्ठ नेत्यांनी, राज्याच्या नेत्यांनी, देशाच्या नेत्यांनी सांगितलं आपण तुम्ही ह्या वेळा थांबा, त्यावेळा थांबा, दोन्ही वेळा मी थांबलो आणि परवाच 8 दिवसापूर्वी मतदारसंघामध्ये मेळावा झाला। प्रांतिकचे अध्यक्ष आमचे जयंत पाटील साहेब आलेले होते आणि कळत न कळत तिने 24 ची उमेदवारी कळत न कळत जाहीर केल्यासारखं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटलं आणि त्याचा सगळा वापो या मतदारसंघामध्ये झाला। त्यानंतर सुद्धा तुमचा हा निर्णय कायम असणार आहे का, राष्ट्रवादी सोडून तुम्ही इतर काही निर्णय आहे तो घेणार आहेत का? मी जरा विचार करायला लागलोय, काही माझी या तालुक्यातले असतील, जिल्ह्यातले असतील ज्येष्ठ मंडळी आहेत, त्या ज्येष्ठ मंडळींच्यावर चर्चा करून मी निर्णय घेणार। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटीलसह ज्ञानेश्वर साळुंके, न्यूज 18 लोकमत, राधानगरी, कोल्हापूर। त्यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे। शरद पवारांनी अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी पवारांसमोर मांडल्या। यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली। ज्यांच्या हातात देशाची आणि राज्याची सत्ता आहे त्यांना ग्रामीण भागातल्या माणसांसाठी काहीतरी करावं असं वाटत नसल्याचा टोला पवारांनी लगावला। तसंच भूविकास बँक कर्जमाफीवरही शरद पवारांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे। भूविकास बँक बुडत आलेली आहे, त्यांच्या कर्जाची वसुली आता होणार नाही, त्यामुळे सरकारनं भूविकास बँक कर्ज माफ करू अशी घोषणा केलेली आहे। हे लबाडाचं आवताण जेवल्याशिवाय मानणार नाही अशी टीका पवारांनी केली। दरम्यान नवी मुंबई विमानतळावरही पवारांनी भाष्य केलं। राज्य सरकारनं लोकांच्या मतांचाही विचार करायला हवा असं पवार यावेळी म्हणाले। कधी कधी मला गमत वाटते, 3-4 दिवसापूर्वी वस्तन खर्चात राज्य सरकारने एक निकाल जाहीर केला। काय धोरण जाहीर केलं? त्यांनी सांगितलं भूविकास बँकेचं कर्ज आम्ही माफ केलं। मला इथं सांगा, गेल्या 10 वर्षात एका कधी माणसाला भूविकास बँकेचं कर्ज मिळालंय का? भूविकास बँक हा अस्तित्वात आहे का तुम्हाला माहितीये का? जशी फीजीशी माहितीये तशी भूविकास बँक शेतकऱ्याची होती, आता तिचं नाव नाही। तिचे पैसे केवळ थकले, जवळपास 25-30 वर्ष झाली, कुणी वसुलीला जात नाही आणि जी वसुली जात नाही, जी वसुली होणार नाही हे कळल्याच्या नंतर जाहीर करून टाकलं की आम्ही सगळं कर्ज माफ करून टाकलं। हे म्हणजे जवळचं घरचं अवतरण असलं ते जेवल्याशिवाय खरं नसतं, तसं या भाजपवाल्यांचं अवतरण आहे। मला काही समजत त्याच्या प्रश्नाचं नक्की काय, आधी जो काही निर्णय झाला त्याला 7 का 10 गावांनी विरोध केला, मग त्यानंतर आम्ही सरकारशी बोललो, सरकारने आम्हाला सांगितलं दुसरी जागा द्या, दुसरी जागा दाखवली, त्यासाठी दिल्लीला एक बैठक बोलवली, अपेक्षा होती व्यक्त काहीतरी निर्णय होईल, इथं सरकार बदललं,
नव्या उपमुख्यमंत्र्यांनी सांगून टाकलं ते होणार नाही, त्याची चर्चा करायचं कारण नाही. ठीक आहे, तुमच्या हातात सत्ता आहे, तुम्ही काय करायचं ते करा. एकदा कुठेतरी निर्माण पुरंदरचा विकास करा, तर हा प्रश्न नुसता पुरंदरचा नाही, पुणे जिल्ह्याचा आहे.